एडी करंट्सवर आधारित हा अतिशय सुंदर प्रयोग आहे. त्यासाठी आपल्याला लागेल एक स्ट्रॉंग नियोडायमियम मॅग्नेट, लोखंडी खिळा, पीव्हीसी पाईप, ॲल्युमिनियम पाईप आणि एक तांब्याचा पाईप. आता लोखंडी तुकडा या नियोडायमियम चुंबकाला चिकटेल, जो त्याचा नैसर्गिक गुणधर्मच आहे. त्यानंतर पीव्हीसी पाईपचा एक तुकडा घ्या, जो शक्यतो घरात इलेक्ट्रिकल वायरिंगसाठी वापरला जातो. हा ॲल्युमिनियमचा जाड पाईप आहे आणि हा तांब्याचा म्हणजेच कॉपर पाईप आहे, जो थोडासा महाग असतो. आता आपण एका मागोमागे प्रत्येक पाईपमधून हा लोखंडाचा तुकडा सोडणार आहोत आणि तो प्रत्येक वेळेस अगदी दगडासारखा पटकन खाली येतो. पण आता हाच प्रयोग चुंबकाबाबत करूयात. या पीव्हीसी पाईपला चुंबक चिकटणार नाही आणि पाईपच्या आतमध्ये सोडल्यावर दगडाप्रमाणे तो अगदी पटकन खाली पडेल. त्यानंतर ॲल्युमिनियम पाईप घ्या. ॲल्युमिनियमलाही चुंबक आकर्षित होत नाही, पण ॲल्युमिनियम हा धातू विद्युतवाहक आहे, त्यामुळे या पाईपमध्ये चुंबक सोडल्यावर एडी करंट्स तयार होतात, जे मॅग्नेटच्या स्पीडला ब्रेक करतात आणि चुंबक थोडं उशिरा खाली पडतं. आता एक तांब्याची जाड पाईप घ्या. तिलाही चुंबक आकर्षित होत नाही, पण ॲल्युमिनियमपेक्षा निश्चितच तांब्याची विद्युतवहन क्षमता जास्त आहे, त्यामुळे मॅग्नेट आतमध्ये सोडल्यावर तयार होणारे एडी करंट्स मगापेक्षा जास्त तीव्रतेचे आहेत. साहजिकच आता चुंबक खाली पडायला बराच वेळ घेईल. एडी करंट्स जाणून घेण्यासाठी हा अतिशय सोपा आणि सुंदर प्रयोग आहे. पीव्हीसी पाईपमधून चुंबक पटकन खाली पडतो, ॲल्युमिनियममधून थोडासा उशिरा आणि तांब्याच्या पाईपमधून तर चुंबकाचा खाली येण्याचा वेग आणखीनच मंदावतो. बघा, ॲल्युमिनियम पाईपमधून हे चुंबक एकदम फ्लोट करत अगदी सहज आणि अलगदपणे खाली येत आहे. या शाळकरी मुली पण किती आनंदी होऊन हा प्रयोग करत आहेत आणि अगदी हसत खेळत एडी करंट्स आणि ब्रेकिंगची कन्सेप्ट शिकत आहेत.